तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश गांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसं आहेत मित्रांनो, असणार चांगले त्यात का वादच नाही, कारण गणपती चालू आहे. सो तर मित्रांनो, काल आलो मी गावामध्ये. ॲक्च्युली काल गणेश जयंती, मग गणेश जयंतीनिमित्त गावामध्ये आलो आहे. आणि आज चाललो आहे मी, थोडंसं माझं पर्सनल काम आहे, सो गडिंग्लजला चाललो आहे. ओके, सो मी गडिंग्लजपर्यंत पोहोचतो. ॲक्च्युली त्याच्या आधी मला जायचं आहे गजरगावमध्ये, आणि गजरगावमधून जायचं आहे गडिंग्लज. गडिंग्लजला काय कारण आहे ते मी तुम्हाला लवकर सांगतो, कारण एक सरप्राईज म्हणजे मला एक घ्यायचं आहे, ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल. सो चला तर मग तोपर्यंत मी तिथपर्यंत गजरगावपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत कालचं एन्जॉयमेंट बघा गणपतीचं. ओके, आता आहे महागावमध्ये. आणि महागावमधून जस्ट आम्ही माझ्या गावाहून कोळिंद्रेहून हरळीला चाललो होतो गणपती आणायला. आणि गणपती आणा जाता जाता गाडीचा टायर पंचर झाला. सो महागावमध्ये आहे गाडी, पाठीमध्ये बघू शकता जस्ट तुझी गाडी दिसते ना, ती पंचर झाली आता. सो चला बघूया. सो मित्रांनो, जवळपास एक ते अर्धा तास झाला आणि आमची गाडीचा पंक्चर काढा झालं. ॲक्च्युली हे घुसलं होतं पूर्ण. आणि महत्त्वाचं कसं आहे ना, मी ब्लॉग नाही बनवत त्याचा अर्थ हा आहे मित्रांनो, कारण केस कटिंग आहे त्याचा, माझा मलाच व्यवस्थित दिसत नाही. तर मग ह्याच्यासाठी नाही बनवले व्हिडिओ, पण आता बनवतोय. टोपी का ठेवली यार, गणपती आणायला जायचं आहे आणि एक तास लेट झाला. सो चला बघूया आता. ऑलरेडी झालेला पंचर काढून आता लावतोय, स्टेपने लावले. ओके, बाप्पा.
गणपती बाप्पा हो सगळ्यांचं एकच आहे. सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को दोन दिन लाल विराजे सुत गौरी. तर नमस्कार मित्रांनो, आता आहे गजरगावमध्ये. ॲक्च्युली आज 4 तारीख आहे आणि स्टार्टिंग केलेली 3 तारखेच्या ब्लॉकपासून आणि आता इथे गजरगावमध्ये आहे. अच्छा ओके, पण अजिबात नेटवर्क नाही त्याच्यामुळे नेटवर्कसाठी असा मोबाईल धरून उभारलो मी आणि तुमच्यासोबत ब्लॉक करतो आहे. तो देते का रेंज? नो. बघा आणि मित्रांमध्ये जो पूर आला होता ना, हे बघा इथं पाणी दिसतं पाणी. बघा इथपर्यंत पाणी आलेलं आणि नदी तर खूप लांब आहे. अजून प्रकारची घोषणा होत नाहीये. स्टेशनची गर्दी बघितली तर संपूर्णपणे लोक या सगळ्या याच्यामध्ये खोळंबलेली आहेत. बघितलं तर सर्व्हिस फक्त घोषणा कुठेही होत नाहीये, तिकीट दिली जात नाहीयेत आणि यामुळं लोकांना कुठलाही अंदाज येत नाहीये नेमकं जाण्याचा प्रवास कसा आहे. सो मित्रांनो, बघताय ना न्यूज, गावामध्ये एकदम जबरदस्त पाऊस पडतोय, बघू शकताय बाहेर. ओके हे बघा पूर्ण. आणि TV मध्ये पण सांगायला लागलेत की मुंबईमध्ये जबरदस्त पाऊस चालू आहे. सो गावामध्ये पण म्हणजे बऱ्यापैकी पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मी बाहेर जास्त पडलो नाही आणि घरातच आता तुमच्यासोबत ब्लॉग बनवतोय. ॲक्च्युली ब्लॉगची सुरुवात केलेली एका वेगळ्या विषयापासून, कारण मी चाललो होतो गडिंग्लजसाठी आणि गडिंग्लजमध्ये असंच पाऊस चालू होता थोडा. सो ब्लॉग नाही बनवू शकलो. सो आपल्याला काहीतरी घ्यायचं होतं मी बोललो होतो, पण तो विषय थोडंसं मी साईडला केलेला आहे आणि बघू. मला तर ती वस्तू घ्यायचीच आहे कारण खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासाठी सरप्राईज असेल, कारण मी आता नाही सांगणार, कारण घेऊ की न घेऊ ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज आहे. सो बघू आता. आणि मित्रांनो, जास्त काही ब्लॉग बनवणार नाही हा तरी, कारण मला बाहेर पण नाही पडता येत आहे. आणि दुसरा काही ब्लॉग बनवत असेल मी तर सेकंड ब्लॉग नक्की बघा मित्रांनो, कारण मला एक विषय असा वेगळा म्हणजे गावातलाच आहे तो दाखवायचा प्रयत्न करतो आहे. सो मित्रांनो, हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके इतकंच बोलूया. ओके.